आगर येथे जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गावाला पुराच्या पाण्याचा चौफेर वेढा। सतत 2-3 दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने अकोला जिल्ह्यातील आगार तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे। परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे व त्यातच शनिवारी सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत। परिसरात काल रात्रीपासून सतत जोरदार पाऊस चालू असल्यामुळे चिंचखेडा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आगर ते अकोला वाहतूक ठप्प झाली आहे। तसेच शनिवार असल्याने सकाळच्या शाळेकरिता आलेल्या परिसरातील इतर गावातील विद्यार्थी व अकोला येथून येत असलेले शिक्षकांना महापुरामुळे कित्येक तास अडकून राहावे लागले। गावाच्या मध्यभागी असलेल्या लेंडी नाल्याला पूर आल्याने नागरिकांच्या घरात, बाजारपेठेत, दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये व जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे व दुकानदारांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। गावाच्या चारही बाजूंनी नाले असल्याने पुराच्या पाण्याचा गावाला चौफेर वेढा होता। या नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा असून शासनाने सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। MCN मराठी न्यूज करिता चेतन फुकट पाटील, आगर। काय नाव आहे? काय झालं, घरात पाणी घुसलं? हो, आपलं घर लेंडी नाल्याजवळ आहे का? हो, सतत पाणी चालू असल्यामुळे आलो पाणी। काय झालं? पुण्या नाल्याला पाणी आलं रात्रीपासून, पाऊस चालू आहे का? जोरदार पाऊस चालू आहे, जोरदार पाऊस। आमचं घर टपून पाणी, घरात पाणी घुसला, कपडे कपडे वाले झाले। शासनाने काय काही ना काही आर्थिक मदत तुम्हाला भेटली पाहिजे अशी तुमची मागणी आहे।